माणूस सबंध जीवन काढू शकत नाही. सर असे खूप लोक आहेत की ज्यांच्या पर्स मध्ये, पाउच मध्ये किंवा औषधांच्या डब्यापाशी हे इन्हेलर हे सतत ठेवलेले असतात आणि बसल्या बसल्या छंद असतो किंवा आवड असते किंवा ते तसं घेतलं की मला बरं वाटतं ही एक एक्सक्यूज सोयीची दिलेली असते. आमच्याकडे पेशंट असतात त्यांना आम्ही झायलोमेटाझोलिन एडिक्शन म्हणतो. अच्छा. एडिक्शन म्हणजे कसे असते की नाकातले जे ड्रॉप आहेत ते ड्रॉप टाकल्यानंतर नाक उघडतं. बघणारे बऱ्याचशा दर्शकांपैकी सुद्धा 100% असे दर्शक असतील की नाकात ड्रॉप टाकल्याशिवाय रात्री झोप येत नाही हे त्यांचं एक फिक्स्ड असतं. पर्समध्ये खिशामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते नाकातले ड्रॉप असतात आणि ते ड्रॉप टाकत टाकत 10-10 वर्ष ड्रॉप टाकलेले असतात त्यांनी. आणि नंतर ते ड्रॉप टाकण्याचा इफेक्ट जो असतो तुमच्या शरीरावरती तो थोडा कमी होतो. अच्छा. मग ते डॉक्टरांकडे येतात की बाबा डॉक्टर साहेब मी 10 वर्ष ड्रॉप वापरतोय, आधी माझं नाक अगदी ओपन व्हायचं पण आता होत नाहीये कारण तुमच्या बॉडीला त्याची एडिक्शन होऊन ते ड्रॉपची सवय झालेली असते. म्हणून हे जे ड्रॉप्स असतात ते तुमच्या बाकी शरीरावरती सुद्धा हानिकारक असतात. पण सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांच्या निगराणीखाली काही कालापर्यंतच ते वापरावे. सोपे आहेत, पटकन नाकात ड्रॉप टाकून तुमचं नाक उघडतं म्हणून ते वापरू नये.